प्रशो कसं आहे की बऱ्याचदा आपल्याला किंवा लहान मुलं आपल्याकडे रिक्वेस्ट करतात बऱ्याचशा गृहिणींकडे की आई काहीतरी गरमागरम मस्त असं खायचं आहे टी टाईमच्या वेळेला किंवा इवन लंचच्या वेळेला किंवा डिनरच्या वेळेला किंवा इवन अगदी मॉर्निंग ब्रेकफास्टला काहीतरी त्यांना असं खरपूस असं टिक्की टाईप किंवा पॅटीस सारखं खावंसं वाटतं. तर त्याला एक ऑप्शन म्हणून आपण एक व्हेजिटेरियन कबाब बनवतो. त्यामध्ये एक हेल्थ व्हॅल्यू पण आहे आणि दुसरं म्हणजे की प्रोटीन्स पण आहेत, फायबर्स देखील आहेत. आपण त्यासाठी साहित्य अगदी सोपं घेतलंय. उकळलेले बटाटे, पनीर, उकळलेले हिरवे वाटाणे, फरसबी, गरम मसाला, गहू आणि चण्याचं मिक्स पीठ, तळण्यासाठी तेल, आलं लसूण पेस्ट, चिली पावडर, हळद, चवीनुसार मीठ, हे सगळं एकत्र केल्यानंतर तळण्यासाठी तेल. तर ते तेल आपण गरम करत ठेवलेलं आहे, अगदी बारीक आसेवरती ठेवलंय. आता सुरुवातीला अगदी सोपं की हे जे बटाटे मी घेतलेत हे बटाटे एका बाउलमध्ये घेतो आणि फक्त मॅश करून घ्यायचे आहेत. हे अशा प्रकारे मॅश करून घ्यायचे आहेत. ही जी फरस बी आहे बारीक कापून घेतली आहे मी, तर ती जाऊ दे. त्यामध्ये जिरं देखील आहे, ते जिरं सिंपल त्यामध्ये डायरेक्ट जाऊ दे. आलं लसणाची पेस्ट आहे, तर ती आलं लसणाची पेस्ट देखील त्यामध्ये स्ट्रेट अशा प्रकारे जाऊ दे. किंवा बारीक चिरलेलं आलं लसूण देखील टाकू शकता, असं काही हार्डकोर रोल नाही की तुम्हाला आलं लसणाची पेस्टच वापरायला पाहिजे. हळद आपण टाकतोय त्यामध्ये, हळद टाकल्यानंतर लाल तिखट जाऊ दे त्यामध्ये. तिखट देखील तुमच्या आवडीनुसार, ग्रीन चिली वाटली तर ग्रीन चिली वापरू शकता त्यामध्ये थोडी जास्त. त्यानंतर हा जो गरम मसाला आहे तो गरम मसाला जाऊ दे. तर अशा प्रकारे सर्व मसाले आपण टाकून घेतलेत. आता फक्त त्या मिक्सरचं जेवढं आकारमान आहे त्यानुसार आणि चवीनुसार आपल्या मीठ आपण टाकून घेतलंय. तर हे झाल्यानंतर त्यामध्ये हा पनीर जो आहे आपला तो पनीर क्रश करून टाकायचा आहे. डिपेंड, जर पनीर तुम्हाला वापरायचं नसेल तरी चालेल, मला थोडा एनरिच करायचा कबाब म्हणून मी पनीर वापरतोय. आपण जे वाटाणे घेतले ते थोडे मॅश करून घेऊया किंवा थोडे चंकी करून घेऊया मिक्सरमध्ये. तर मिक्सरमध्ये फक्त एकदा पिळून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता वाटाणे चांगले असे चंकी असे ग्राइंड करून घेतलेत आपण. बॉईल केले होते पण चांगले मिक्स झाले पाहिजे. तर हे सगळं साहित्य जे आपण घेतलं होतं ते अगदी मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. तर या कबाबमध्ये चांगली बाइंडिंग आणण्यासाठी कॉर्नफ्लॉर किंवा एखादं पीठ वापरलं जातं. तर कॉर्नफ्लॉर मी अवॉइड करतोय आणि त्या जागी वापरतोय गव्हाचं पीठ आणि थोडं बेसन त्यामध्ये मिक्स केलंय. तर अशा प्रकारे थोडं मिक्स करूया त्यामध्ये. तर या स्टेजला तुम्ही मीठ देखील टाकू शकता, कारण बाइंडिंग जेव्हा टाकतोय तर क्वांटिटी वाढते. तर त्यानुसार थोडं मीठ देखील टाकून घेतलं आणि नंतर मिक्स करून घ्यायचंय. तर कबाबचं मिक्सर रेडी झालंय. थोडा तेलाचा हात लावून घ्यायचा, त्यानंतर याचे चांगले असे गोळे बनवायचे. तर अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे. ते गोळे नंतर प्रेस करून ठेवून घ्यायचे. पुन्हा दुसरा गोळा. या प्रकारे आपले कबाब रेडी आहेत. आता तेल गरम करत ठेवलेलं आपण मीडियम आचेवरती, मध्यम आचेवरती आपण ते गरम करत ठेवलेलं. तर त्यामध्ये प्रथम चेक करूया प्रॉपर गरम झालंय का. तेल प्रॉपर गरम झालेलं आहे. तर सुरुवातीला त्यामध्ये एक कबाब टाकून घेऊया आपण.
आणि जसं मी तुम्हाला मगाशी बोललो की ओव्हर क्राऊड नाही करायचं, तर वन बाय वन आपल्याकडे जेवढी कढई आहे, जेवढं साईजची कढई आहे त्यानुसारच आपण काम करायचं. आता या एवढ्याशा तेलामध्ये समजा 5-6 कबाब एकदम टाकले, नक्कीच ते फुटतील, ओव्हर क्राऊड होईल, तेलाचं टेम्परेचर डाऊन होईल. तर त्यापेक्षा अगदी साधा सरळ मार्गे आपण वन बाय वन ते फ्राय करून घेऊया. काही घाई नाही आहे आपल्याकडे. या प्रकारे असे परतून घ्यायचे आहेत, ते चांगले लाल होते. दुसरा देखील टाकून घेतो मी हाफ वे थ्रू. हे तळलेले आहेत ते एका बाजूला काढून घेतो, कच्चे एका बाजूला. तर त्याचं देखील कारण नंतर मी सांगतो का ते आपण केलं ते. तर या बाजूला मी हे जस्ट तळलेले कबाब काढून ठेवलेले आहे. तर प्रेक्षक, कबाब आपले मस्त असे डीप फ्राय झाले. जर कमी तेलात करायचे असतील तर शॅलो फ्राय केले तरी चालतील. टेस्टमध्ये थोडा फरक पडतो पण नक्कीच थोडा हेल्दी ऑप्शन आहे शॅलो फ्राय. तर हे कबाब झालेले आपण काढून घेऊया. गॅस बंद करून घेतोय मी. काढून घेतले, एक सर्विंग प्लेट घेऊया आपण आणि त्यामध्ये अरेंज करूया हे आपले कबाब. त्याबरोबर हे टोमॅटो केचप, त्या टोमॅटो केचप मध्ये छान असं दिल्ली उभं केलेलं, म्हणजे दिल से बनवलेले असे हे स्पेशल असे वेज कबाब तुमच्यासाठी तयार आहेत. नमस्कार, मी स्मिता. नमस्कार, मी टेरेन्स. शेफ, आपली दुसरी रेसिपी कोणती आहे? रशियन कबाब आहे. त्यासाठी लागणारं साहित्य शेफ सांगा. चिकन आहे, बॉइल्ड चिकन. बॉइल्ड चिकन आहे. आलू आहे. उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. चॉप गाजर आहे. कोथिंबीर आहे. कोथिंबीर आहे. लाल मिरची पावडर आहे. किचन किंग पावडर आहे. गरम मसाला पावडर. अद्रक लसणाचे पेस्ट आहे. मीठ, चिकन स्टॉक, कॅबेज आहे श्रेडेड, ब्रेड क्रम्स, मैदा, बटर आणि अंडा आहे. आता आपण पहिली कृती काय करणार आहोत? पहिले आम्ही बटर आणि मैद्याचे रू बनवणार. रू बनवणार. चिकनचा स्टॉक म्हणजे बेसिकली चिकन जेव्हा आपण ते बॉईल करून घेतलेलं होतं, ते बॉईल चिकनचं जे पाणी राहिलेलं आहे त्याला चिकनचा आपण स्टॉक म्हणून बोलतो. एक्झॅक्टली. आणि रू आता शेफ आपल्याला दाखवणार आहेत की रू म्हणजे नक्की काय असतं आणि ते कशा पद्धतीने बनवलं जातं. रू जे बनवायचं आपल्याला त्याचं प्रपोर्शन आहे, एक पोर्शन बटर घ्यायचं आहे, एक पोर्शन मैदा, एक पोर्शन मैदा आणि 10 पोर्शन स्टॉक. ओके, 10 पोर्शन स्टॉक म्हणजे एक स्पून जर तुम्ही मैद्याचा घेतलेला आहे तर 10 स्पून तुम्हाला चिकनचे स्टॉक घ्यायचे. रू जो आहे तो आपण स्लो फ्लेम वरती करणार आहोत, कारण जेव्हा मैदा बटर मध्ये ऍड करतो तेव्हा त्याचा एक कलर आहे तो व्हाईटिश यायला पाहिजे, तो ब्राऊन नाही होता का मग. राईट सर? राईट, एक्झॅक्टली. मैदा आणि बटर हे एकत्र एकजीव होऊन त्याच म्हणजे एक असं मिक्सचर रेडी झालं पाहिजे. हळूहळू स्टॉक ऍड करायचा, एकदम जर आपण ऍड केलं तर त्याच्यामध्ये ते त्याचे थोडेसे असे गठ्ठे सारखे होणार, म्हणून ते हळूहळू शेफ ऍड करत आहेत चिकन मध्ये. एकदम जर टाकलं, कारण स्टॉक आहे तो आपण आधीच घेऊन ठेवलेला होता, जर आपण पाणी बॉईल करतो आणि ते जर एखाद्या गोष्टीमध्ये ऍड करतो तर ते लवकर शिजतं, पण पाणी आपलं आता म्हणजे जे स्टॉक आहे ते थंड झालेलं आहे त्याच्यामुळे ते हळूहळू आपण ऍड करत आहोत. पोटॅटो ग्रेट करायला पाहिजे. ओके, पूर्ण स्टॉक वापरले. हे थोडस असं उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं आहे का? थोडं हलकस ते गट झालं नंतर त्याची कन्सिस्टन्सी येईपर्यंत ते कुक होऊन द्यायचं. पोटॅटो त्यानंतर पोटॅटो ऍड करायचं.
काही पोटॅटो टाकलं आम्ही, फ्लेम पण इन्क्रीज केलं मी, थोडस फ्लेम शेफने वाढवून घेतलेलं आहे आणि पोटॅटो त्याच्यामध्ये ऍड केलेले आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण कन्सिस्टन्सी आता तुम्ही बघू शकता त्याची, की एकत्र येऊन म्हणजे ते पॅनला सुटलेलं आहे सगळीकडे एकत्र, असा त्याचा गोळा झालेला आहे आणि ते चीजी इफेक्ट येतो. मी तोपर्यंत चिकन शिड करून घेते. थंड झाल्यानंतरच मग आपण बाकीचे इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. झालं आता मी हलकस तेल घेतलं, हलकस दोन बुंद ऑइल, अतिशय कमी ऑइल टाकलंय, एक टीस्पून पेक्षा पण कमी ऑइल शेफने वापरलेलं आहे पॅनसाठी, फक्त एक खाली ग्रीसिंगच्या हिशोबाने ते टाकलेलं आहे. चॉप्ड कॅरेट आहे ते टाकलं, कॅबेज नंतर टाकलं, कॅबेज फास्ट कुक झालं, कॅरेटला थोडस म्हणजे गाजर कुक व्हायला थोडासा वेळ लागतो आणि जे कॅबेज आहे आपलं ते थोडं लवकर थोडं फास्ट टाक, थोडस याला हलकस असं गोल्डन कलर जाणार, गोल्डन कॅबेज टाकले. जिंजर गार्लिक पेस्ट, पहिला आपण जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली नाही आहे, आपण नंतर ऍड करत आहोत, कारण जर एक जिंजर गार्लिक पेस्ट तुम्ही घरी सुद्धा म्हणजे जेवण बनवतो आपण तेव्हा जर आधी ऍड केली तर ती पातेल्याला छिटकून राहते आणि त्याच्यानंतर मग जर आपण जे इन्ग्रेडियंट्स वापरणार आहोत ते टाकले तर ती पेस्ट त्याच्या आधीच करपून गेलेली असते आणि त्याचा एक वेगळा असा फ्लेवर येतो. त्यामुळे कधीही जेवण बनवताना कोणतीही म्हणजे पेस्ट पहिला कांदा वगैरे परतून घेतल्यानंतरच त्याच्यामध्ये जिंजर गार्लिकची पेस्ट ऍड करावी. किचन किंग पावडर शेफने आता ऍड करत आहेत, मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असते, तुम्ही तुमच्या रेग्युलर जेवणामध्ये जरी किचन किंग पावडर ऍड केली तर त्याचा एक वेगळा असा फ्लेवर येईल. गरम मसाला पावडर, चिली पावडर, तिखट किती पाहिजे स्वादानुसार आपण त्याच्यामध्ये तिखट ऍड करणार आहोत, मीठ घालायचं, बटर मध्ये मीठ असत, आता आपण हे मिक्स करूया. बनवलेलं मिक्सचर आता जे आपण रू बनवलेलं होतं त्याच्यामध्ये ऍड करत आहोत. चिकन श्रेड केलंय ते पण मिक्स करूया. शेड चिकन आता पूर्णपणे ह्याच्यामध्ये मिक्स करायचं, मिक्स करून घेणार आहोत. शिवाय आता ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसऱ्या कोणत्या व्हेजिटेबल्स लागणार आहेत? आता ते ग्रीन कोरिएंडर आहे ते चॉप करून, फाइनली चॉप ग्रीन कोरिएंडर हलकस, पद्धतीने आता आपण बघतोच आहे थोडासा कॉन्टिनेंटल आणि त्याच्यामध्ये थोडासा असा इंडियन असा मिक्सचर, त्यामुळे त्याचं नाव ठेवलेलं आहे शेफने रशियन कबाब, म्हणजे कबाब पण आहे आणि थोडस कॉन्टिनेंटल स्टाईल मध्ये. एनी मीट म्हणजे कुठलंही चिकन असो मटन असो किंवा आपण फिशही शेफ ऍड करू शकतो, फिशचे सुद्धा कबाब बनवू शकतो, फिशचे कबाब बनतो रशियन कबाब मध्ये, फिश नाही जाणार. ओके, कबाब मध्ये म्हणजे बोनलेस, एनी बोनलेस आयटम कुक्ड ऑन चारकोल ऑर डीप फ्राईड, कोणत्याही पद्धतीचा बोनलेस पदार्थ हा
बाइंडिंग करून तो चारकोल मध्ये म्हणजे कोळशा मध्ये थोडाफार कुक केला किंवा डीप फ्राय केला तर त्याला कबाब असं म्हणतात. याच्यामध्ये आम्ही पोटॅटो घातलं, त्याच्यामध्ये कॉन्टिनेंटल स्टाईल हलकासा डिफरंट म्हणजे रशियन कबाब. रशियन कबाब मॅश पोटॅटो म्हणजे आपण जसे आपण बेक मॅश पोटॅटो खातो रशियामध्ये पोटॅटो फेमस आहे. मीठ ऍड करणार आपण की जे झालेलं आहे मीठ पाहिजे टाकल्यानंतर नाही पाहिजे सोडून द्यायचे. अंड फेटून घेऊ मी. हो अंडा आणि पाणी हलकस फ्रेडिंग इफेक्ट येणार डीप फ्राय झाला जाणार. हलकस ब्रेड क्रम्स टाकतो मी, हलकस लाईट लाईट ब्रेड क्रम्स, थोडेसे ब्रेड क्रम्स त्याच्यामध्ये शेफने ऍड केलेले आहे. बाइंडिंग एग मध्ये बीट करताना आपण काही ऍड करणार आहे नाही, हलकस मीठ मीठ आणि हलकस पाणी. तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल म्हणजे की अंड्यामध्ये पाणी ऍड करून ते आपण ट्रेनिंग इफेक्ट. थोडस ऑइल आपण ग्रीसिंग म्हणून घेतलेलं हाताला जेणेकरून जे मिक्सचर बनवलेलं आहे आपण ते हाताला चिटकू नये म्हणून. त्याचे गोळे बनवून घेते तसे तोपर्यंत मी गॅस ऑन करून ऑइल ठेवते. ऑइल हीट करते शेप आहे जो तो आपल्याला जसा हवा तसा आपण देऊ शकतो कारण कबाब हे कसेही तुम्ही जसे वळवाल तसे वळतील अशातला हे कारण त्याचं मिक्सचर जे आहे तुम्ही राऊंड बनवा तुम्ही बदामाच्या आकार तुम्हाला जो शेप आवडतो त्या शेपचे तुम्ही बनवू शकता. ऑइल पूर्णपणे डीप फ्राय होतील एवढं ऑइल लागणार आहे त्याच्यासाठी. तेल गरम झालेलं आहे आता ब्रेड क्रम्स थोडेसे हलकेसे ब्रेड क्रम मध्ये ते रोल करायचे. त्यानंतर परत अंड्यामध्ये रोल करू ट्रेडी गेलो हलकस ट्रेडी कन्सिस्टन्सी बघा कलर बघा हलकासा कलर येत आहे. एकदम हलका कलर परत ब्रेड क्रम्स आतमध्ये ब्रेड क्रम्स लाईट कोटिंग अंडेमध्ये शेफने आपल्याला ह्याच्यासोबत दुसरी सुद्धा एक रेसिपी सांगितलेली आहे एकदम सोपं आहे जी एकदम सोपी आहे. जे आपल्या चिकन अवेलेबल असतं त्या चिकनमध्ये कच्चंच चिकन आपण घ्यायचं आहे पण फक्त ते बोनलेस असलं पाहिजे आणि बोनलेस असून ते पूर्णपणे किमा असला पाहिजे चिकनचा आणि त्याच्यामध्ये पुदिनाची पेस्ट ग्रीन चिलीची पेस्ट ग्रीन धनिया कोरिएंडर चॉप नदर पेस्ट आणि किचन किंग मसाला गरम मसाला चिली पावडर
आणि आमचे जिंजर गार्लिक पेस्ट. जिंजर गार्लिक पेस्ट हे सगळं एकत्र करून मिक्स करायचं. मिक्स करायचे थोडा वेळ ठेवून ते तुम्ही त्याचे गोळे बनवून घ्यायचे आणि त्यानंतर ते फ्रेश ब्रेड क्रम्स मिक्स करायचे. ब्रेड ब्रेड क्रम्स हे तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता. फ्रेश 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 ब्रेड क्रम्स घरी आपण जे ब्रेड वापरतो तर वरचा भाग आणि खालचा भाग जो ब्रेडच्या पॅकेटमध्ये येतो तो कोणीच खायची इच्छा करत नाही. तर असे ब्रेड आपण थोडेसे तव्यावरती जर शेकवून घेतले आणि ते जर मिक्सरमध्ये ग्राइंड केले तर तेच ब्रेड क्रम म्हणून आपण फ्रेश ब्रेड क्रम म्हणून वापरू शकतो. रेडी आहे रशियन कबाब. आता आपलं हे रशियन कबाब आहे ते रेडी झालेलं आहे. शेफ आता आपण प्लेटिंग करून हलकस धनिया प्लेट करायचं हार्ट शेप. वेगळे डिप केलाय सॉस आणि मियोचे मियोनेज आणि टोमॅटो केचप एकत्र केलेलं आहे. ते एक डिप म्हणजे आपण घरी टोमॅटो केचप सुद्धा वापरू शकतो पण मियोनेज आणि टोमॅटो केचप एकत्र करून ते डिप साठी वापरलेलं आहे. हलकस कॅबेज वरती श्रेडेड कॅबेज रेडी आहे तुमचं रशियन कबाब. बघू शकता तुम्ही एवढं म्हणजे टेम्पटिंग आहे अक्षरशः माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे एवढं सगळं असं बघून. खूप सुंदर पद्धतीने बनवलेलं आहे.